हरियाणा दिल्लीतील व्यापाऱ्यांकडून महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसायाकडून पोल्ट्री पक्ष्याची खरेदी करण्यात आली, त्यामुळे महाराष्ट्रातील चिकनच्या प्रति किलो दरात सुधारणा झाली, त्यामुळे दर 50 वरून 80 रुपयांवर पोहोचलेत. अडचणीतील पोल्ट्री व्यावसायिकांसाठी हा मोठा आधार ठरला असला तरी उत्पादकता खर्च आणि दरात आजही 15 रुपयांची तूट सोसावी लागते. हा विषय काय आहे तेच बघूयात. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रो वन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. तर महाराष्ट्रात यापूर्वी 13 ते 15 हजार पोल्ट्री व्यावसायिक होते. पशुखाद्यात सातत्यानं होणाऱ्या वाढीच्या परिणामी ही संख्या 6 ते 7 हजारांवरती खाली आली आहे. आता बहुतांश शेतकरी कंपन्यांकडून करारावर हा शेतीपूरक व्यवसाय करण्यावर भर दिला जातोय. त्यातच श्रावण महिन्यात मागणीत झालेल्या घटीचा फटका या व्यवसायाला बसलाय. त्यामुळे चिकनचे दर गेल्या महिन्यात 50 रुपये किलोपर्यंत खाली आले होते. चिकनचा प्रति किलो खर्च 90 रुपये एवढा आहे, मात्र दर निम्म्यावर आल्याने ही तूट कशी भरून काढावी या विवंचनेने पोल्ट्री व्यावसायिकांना ग्रासलं होतं. दरम्यान हरियाणा दिल्ली भागात 78 रुपये किलोचा दर मिळतोय. महाराष्ट्रात 28 रुपयांच्या फरकाने पक्षी मिळत असल्याने त्या भागातील व्यापाऱ्यांनी या भागातून 50 रुपये किलोनं खरेदी केली. त्यामुळे सध्या पोल्ट्री व्यावसायिकांकडे पक्ष्यांची उपलब्धता कमी आहे, तर काहींनी विक्रीनंतर 10 हजार पक्ष्यांची क्षमता असताना 2 ते 3 हजार इतक्या कमी संख्येने शेडमध्ये नव्याने पक्षी आणलेत. या साऱ्यांच्या परिणामी बाजारात आता मासल कोंबड्यांची उपलब्धता कमी झाल्याने दरात तेजी आली असून हे दर 80 रुपयांवर पोहोचले आहेत. मासल कोंबड्यांच्या सध्याचा उत्पादन खर्च 90 रुपये प्रति किलो आहे. त्यामध्ये पशुखाद्याच्या दरात सातत्याने होणारी वाढ हे मुख्य कारण ठरलंय. मका 4 महिन्याआधी 17 रुपये किलो होता, तो वाढून आता 26 रुपये 50 पैसे किलोनवर पोहोचलाय. विशेष म्हणजे पशुखाद्यात 70% मका वापरला जातो. सोया DOCचा वापर 20% होतो. याचे दर सुरुवातीला 65 रुपये किलो, तर आता ते कमी होत 55 रुपये किलोनवर आले. 10% मेडिसिनल औषधीयुक्त घटकांचा समावेश खाद्यान्नात राहतो. महाराष्ट्रात कोंबडीचे दर प्रति किलो 50 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे हरियाणा आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांनी या भागात येत स्वस्तातील कोंबड्यांची खरेदी केली, त्यामुळे महाराष्ट्रातही दर वधारलेत अशी माहिती पोल्ट्री व्यावसायिक शुभम महाले यांनी दिली आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून अनेकांनी मोठमोठ्या क्षमतेचे पोल्ट्री शेड वैयक्तिक स्तरावर उभारले, मात्र पशुखाद्याच्या दरात सातत्याने होणारी वाढ आणि तुलनेत बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने मांसल कोंबड्यांच्या दरात झालेली घट यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे अर्थकारण बिघडलं. त्यामुळे शेतकरी आता करारावरील पोल्ट्री व्यवसायाकडे वळू लागलेत. यामध्ये त्यांना 5.5 रुपये प्रति किलोप्रमाणे व्यवस्थापन शुल्क मिळतं. पशु आणि खाद्यान्नाचा पुरवठा कंपनीकडून होतो. खाद्याचा दर्जा योग्य नसेल किंवा पशुखाद्य निर्धारित शिफारशीपेक्षा जास्त वापरलं तर वसुली होते. 3 किलो 400 ग्राम खाद्यान्नात 2 किलो 200 ग्राम वजन वाढलं पाहिजे, अन्यथा फूड कन्झम्पशन रेशोनुसार शेतकऱ्यांकडून वसुली केली जाते. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा.